विद्यार्थी मित्रांनो संदेश वहन व प्रसार माध्यमे या विषय आपण मागील घटकामध्ये माहिती पाहिलेली आहे. संदेश वहन व प्रसार माध्यमाचे जसे चांगले परिणाम आहे तसे त्याचे काय वाईटही परिणाम आहे. पहिल्यांदा आपण त्याचे चांगले कोणते परिणाम आहे ते पाहू. तर एक, दूरवरच्या व्यक्तीशी आपण सहज संपर्क साधू शकतो. दोन, लवकर माहितीची देवाणघेवाण होत असल्यामुळे श्रमाची बचत होते. स्त्री पुरुष समानता, स्वच्छता, पर्यावरण इत्यादी मूल्यांविषयी संवेदनशीलता वाढीस लागते. नैसर्गिक आपत्तीची पूर्वकल्पना येते. आरोग्य, शिक्षण, परिसरातील घडामोडी याबाबत जागरूकता निर्माण होते. शासकीय योजनांचा लोकांना फायदा होतो. मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण याची जाणीव निर्माण होऊन लोकांचे जीवनमान उंचावते. व्यापार, उद्योगधंदे यांच्यात वाढ होते. हे झाले चांगले परिणाम. तसे त्याचे काही वाईट परिणामही आहेत. तर एक नंबर, मोबाईल, टी व्ही इत्यादी वस्तूच्या वापरामुळे डोळे, पाठीचा कणा इत्यादी आजार होतात. उदाहरणार्थ एकुणकोंडेपणा, मनोविकार इत्यादी वाढतो. दूरदर्शन, नेटवरून विविध प्रकारची माहिती गोळा केल्यामुळे त्याचा गैरवापर होऊन समाजात अशांतता निर्माण होते. सतत टी व्ही, मोबाईल याचा वापर केल्यामुळे मुले मैदानी खेळ खेळत नाही, त्यामुळे शारीरिक क्षमतेकडे दुर्लक्ष होते. हे झाले वाईट परिणाम. तर कोणत्याही गोष्टीचे चांगले आणि वाईट परिणाम असतात. त्यातील आपण चांगले गोष्टी घेतल्या पाहिजे, वाईट गोष्टी घेऊ नये. शेजारी चित्र पहा. शेजारी चित्रामध्ये आमोदच्या आईला त्याची फार काळजी वाटते. कशी कशामुळे वाटत असेल बरं? तर तो सतत टी व्ही पाहतो, अभ्यास करत नाही, किंवा तो मित्राबरोबर खेळत नाही. त्याच्यामुळे त्याला त्याची आई बोलत आहे तरी जास्त टी व्ही पाहू नये. त्यामुळे एकलकोंडेपणा किंवा पाठीचा डोळ्यांचा आजार होऊ शकतो. हा, लक्षात ठेवा, संदेश वहन व प्रसार माध्यमे यांचा मर्यादित वापर करा. माहीत आहे का तुम्हाला, दूरध्वनी व मोबाईलवरून संदेश करताना आपण समोरच्या व्यक्तीला बघू शकत नाही, पण आधुनिक तंत्रज्ञानामुळे ते आता शक्य झालेले आहे. त्यामुळे आपण व्हिडिओ कॉलच्या द्वारे आपल्या मित्र किंवा नातेवाईकांना आपण बोलू शकतो, पाहू शकतो.